आज या सेशनमध्ये आपण ट्रायॅक डिटेलमध्ये बघणार आहोत. आता हा जो आहे ट्रायॅकचा 3D व्ह्यू आहे, म्हणजे 3D कन्स्ट्रक्शन डायग्रॅम आहे. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की याचे 5 लेयर्स आहेत. बघा आता इथे 3 लेयर्स PN आणि P असे 3 लेयर्स आहेत. आणि जो वरचं टॉप जो लेयर दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आपण N लेयर एम्बेड केलेले आहे. इथे सुद्धा एक N लेयर एम्बेड केलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण डोप केलेला आहे. आणि हा जो मेन टर्मिनल 1 जो आहे तो N2 जो आहे, म्हणजे N आणि P ह्या दोन्हीमधून काढलेला आहे. त्याचप्रमाणे इथे जर आपण बघितलं तर आपण हा जो आहे N लेयर जो आहे जो इथे डोप केलेला आहे त्याच्यामधून आणि ह्या P लेयरमधून एक कॉमन टर्मिनल आपण काढला आहे, त्याला आपण गेट म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे हे लोअर जो लेयर आहे बघा, तिथे N आणि P जो आहे त्याच्यामधून एक कॉमन आपण एक टर्मिनल काढला आहे, त्याला आपण MT2 म्हटलेलं आहे. हा 3D जो आहे त्याचा डायग्रॅम आहे, कन्स्ट्रक्शन आहे. त्याचप्रमाणे आपण जर 2D जर बघितलं तर हा जो आहे सेम आपण इथेच हे केलेलं आहे. फक्त हा जो आहे इथे हा गेट आणि MT1 लेयर दिसण्यासाठी आपण हा उलटा हे केलेला होता. आता आपण हा सरळ करतो आहे, हा MT2 लेयर जो आहे तो इथे आलेला आहे आणि जो MT1 आणि गेट जो लेयर आहे तो खालती इथे आलेला आहे. आता इथे बघूया, जसं की P1, N1, P2 जो आहे तो इथून आलेला. बघा MT2 P1 आणि N4 जोडलेला होता, ओके. आणि N1 आहे, P2 आहे, त्याचप्रमाणे इथे जो आहे MT1 जो आहे N2 आणि P2 जोडलेला आहे, N2 आणि P2 जोडलेला आहे. त्याचप्रमाणे गेट जो आहे तो P2 आणि N3 जोडलेला आहे. गेट जो आहे तो P2 आणि N3 जो टर्मिनल जो आहे तो हे P2 आणि N3 जोडलेला आहे, ओके. म्हणजे हा जो 3D आहे त्याचाच हा 2D व्ह्यू आहे. आता हा जो 2D व्ह्यू जो आपण आहे आपण बायसेक केला आहे, समधून जो आहे हा जो आहे कट जर कट केला आपण तर आपल्याला हा जो आपल्याला असा मिळणार आहे. म्हणजे इथे P1 जो आहे एका ह्याच्यामध्ये आपल्याला, म्हणजे हा कट कशाद्वारे केला आहे की ज्यावेळेला MT2 पॉझिटिव्ह असणार आहे आणि MT1 हा निगेटिव्ह असणार आहे त्यावेळेला हा पार्ट वापरला जाणार आहे. आणि ज्यावेळेला MT2 हा जो नेगेटिव्ह असेल आणि MT1 पॉझिटिव्ह असेल तर हा भाग जो आहे तो वापरला जाणार आहे. कारण जिथे पॉझिटिव्ह आहे तो P जो रिजन आहे तो ॲक्टिवेट होणार आहे. जर इथे नेगेटिव्ह दिला ते MT2 तर N हा रिजन ॲक्टिवेट होणार आहे. म्हणजे बघा इथे MT2 पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असताना आपण हा जो P1 ॲक्टिवेट झालेला आहे, म्हणजे आपण कन्सिडर करताना हा P1 N1 P2 आणि हा N2 असं MT2 ते MT1 आपण कन्सिडर करणार. आता इथे N2 कन्सिडर केला आहे कारण MT2 जो आहे तो निगेटिव्हला जोडलेला आहे. त्याच पद्धतीने जर MT2 जो आहे तो निगेटिव्ह असेल तर इथे N4 जो आहे तो ॲक्टिवेट होणार आहे, म्हणून इथे N4 दाखवलेलं आहे. त्यानंतर जो लेयर होतो हा P1 लेयर आहे, याच्या P1 दाखवलेलं आहे. त्यानंतर जो आहे N1 आहे, त्याच्यानंतर जो आहे P2 आहे, आणि P2 हा डायरेक्टली MT1 जोडला आहे कारण MT1 हा आता पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा P ॲक्टिवेट होणार आहे, ओके. तर इथे जो आहे आपल्याला हा बघायला मिळतो. त्याचप्रमाणे गेट जो आहे, गेट हा जर पॉझिटिव्ह इथे आता फक्त आपण गेट जर पॉझिटिव्ह असेल तर तो जो आहे म्हणजे कधी वापरला आहे ट्रिगर म्हणून, ज्यावेळेला MT2 हा पॉझिटिव्ह आहे आणि MT1 हा नेगेटिव्ह आहे, हा जो आहे त्याचा ॲडव्हान्टेज आहे. म्हणून आपण जो आहे हा गेट पॉझिटिव्ह असताना ह्या MT2 पॉझिटिव्ह आणि MT2 जो आहे MT1 नेगेटिव्ह असताना ह्या वेळेला आपण गेट पॉझिटिव्ह ट्रिगर देतो, आणि कारण त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. तसं त्याच पद्धतीने MT1 पॉझिटिव्ह आणि MT2 नेगेटिव्ह असताना गेटला आपण नेगेटिव्ह ट्रिगर देतो, ओके. हे जे आहे दोन्ही टर्मिनल कॉमन आहेत, पण ज्यावेळेला MT2 पॉझिटिव्ह असेल तर हा भाग यूज केला जाणार आहे. मग ज्यावेळेला इथेसुद्धा हा MT1 कॉमन आहे, ज्यावेळेला MT1 नेगेटिव्ह असेल तर हा पार्ट यूज केला जाणार आहे. MT1 पॉझिटिव्ह असेल तर हा पार्ट यूज केला जाणार आहे. आता हे समजण्यासाठी आपण इथे बघूया, एक सिम्पलचं डायग्रॅम घेतलेलं आहे. हा PN जो आहे म्हणजे एक डायोड आहे, तो LED पण असू शकतो की NP असं आहे. हे एकमेकाच्या इन्व्हर्स पॅरलल जसं हे जोडलेले आहेत, इन्व्हर्स आहेत. PN आणि इथे NP हे इन्व्हर्स आहेत आणि पॅरलमध्ये जसे जोडलेले आहेत तसंच हे एक सिम्पलचं मी
PN आणि NP एकमेकाच्या इनवर्स पॅरलल जोडले. आता समजा की हा LED आहे, आता इथे कसं होणार आहे, जर सपोज आपण ह्याला AC दिला, AC दिल्यानंतर पॉझिटिव्ह हाफ सायकलला हा पॉझिटिव्ह असणार आहे आणि हा भाग नेगेटिव्ह असणार आहे. आता इथे हा पॉझिटिव्ह जो आहे ह्याला याच्या पीला दिलेला आहे, नेगेटिव्ह एनला दिलेला आहे, म्हणजे हा जो डायोड आहे फॉरवर्ड बायस होणार आहे आणि हा जो LED आपल्याला लाईट देणार आहे. इथे जो आहे ज्यावेळेला हा पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह एनला जोडला आहे आणि पीला जो आहे नेगेटिव्ह असल्याकारणाने हा त्यावेळेला ऑफ असणार आहे. ओके, म्हणजे इथे जो आहे हा सिम्पल, म्हणजे ज्यावेळेला इथे पॉझिटिव्ह असेल तर हा ॲक्टिवेट होणार आहे हे आपल्याला लक्षात येतं. ओके, त्याचप्रमाणे जर नेगेटिव्ह सायकल असेल तर हा नेगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह असणार आहे. त्यावेळेला नेगेटिव्ह म्हणजे हा ॲक्टिवेट होणार आहे, म्हणजे एनला नेगेटिव्ह मिळाला आहे, पीला पॉझिटिव्ह मिळाला आहे, म्हणजे करंट हा पॉझिटिव्हकडून नेगेटिव्ह इथे वाहणार आहे आणि आपल्याला हा LED लाईट देणार आहे. त्याच पद्धती, सेम ह्याच पद्धतीने इथे घडतं. हा जो MT2 टर्मिनल आहे पीला पण जोडला आहे, एनला पण जोडला आहे, पण हा MT2 हा जर पॉझिटिव्ह असेल तर P1 ॲक्टिवेट होणार आहे आणि नेगेटिव्ह असेल तर N4 ॲक्टिवेट होणार आहे. मग इथे दिलेलं आहे पॉझिटिव्ह असेल तर P1 आणि नेगेटिव्ह असेल तर N4पासून तो असा सुरुवात होणार आहे. त्याच पद्धतीने या MT1ला सुद्धा तेच आहे की जर हा पॉझिटिव्ह असेल तर P2 इथे दाखवलं आहे बघा, जर पॉझिटिव्ह असेल तर हा P2 येणार आहे आणि नेगेटिव्ह असेल तर हा N2, नेगेटिव्ह दिलेला आहे येते तर N2 येणार आहे. म्हणजे हा जो आहे हे जे काही डिवाईड केलेलं आहे हा कशा आधारे आहे की ज्या त्या पोलॅरिटी जी आहे MT2 MT1ची, त्याच पद्धतीने गेटची जी पोलॅरिटी आहे त्या गेटसुद्धा P2 आणि N3ला जोडलेला आहे. मग गेट पॉझिटिव्ह असेल तर बघा P2 जो आहे ॲक्टिवेट झालेला आहे, म्हणजे P2ची कनेक्शन होणार आहे, आणि गेट जर नेगेटिव्ह असेल तर हा N3शी कनेक्टेड होणार आहे, म्हणजे गेट नेगेटिव्ह ज्यावेळेला असेल तेव्हा N3बरोबर त्याचं कनेक्शन होणार आहे. आता हा जो डायग्रॅम आहे आपण सिम्बॉलिकली दाखवलेला आहे. इथे जो आहे सेम, इथे आपण जर AC सप्लाय दिला, इथे जसं म्हटलं आपण हा ॲनोड आहे P आणि N कॅथोड आहे, एकमेकांना जोडलेलं आहे ह्या डायग्रॅममध्ये दाखवलं आहे. त्याच पद्धतीने इथे जो आहे हा जो आहे कॅथोड आहे आणि हा P2 ॲनोड आहे, हे एकमेकांना जोडलेलं आहे, हा MT1 टर्मिनल आहे, तसंच इथे दाखवलेलं आहे. आणि दोन्ही गेट जे आहेत ते कॉमन आहेत. आता गेट जे कॉमन जो आहे तर त्यांनी इथे जो आहे ज्या गेटचं जे काही पॉझिटिव्ह आहे व्होल्टेज का नेगेटिव्ह आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. पॉझिटिव्ह असेल तर तो जो आहे P2 ॲक्टिवेट होणार आहे, म्हणजे इथे जो ह्या याच्यामध्ये म्हणजे जिथे MT2 पॉझिटिव्ह आणि MT1 नेगेटिव्ह अशा ठिकाणी गेट पॉझिटिव्ह ट्रिगर केलं जाणार आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण बघणार आहोत की का केलं जातं. आणि MT2 नेगेटिव्ह आणि MT1 पॉझिटिव्ह असताना गेट हा नेगेटिव्ह ट्रिगर का आपण देतो ते आपण नंतर बघणार आहोत. नेक्स्ट जो आहे आपण आता मोड बघूया. या ट्रायडचे 4 ट्रिगरिंग मोड्स आहेत आणि 4 ट्रिगरिंग मोड्स ऑफ ऑपरेशन जे आहेत म्हणजे काय आहे ते, जसं की बघा आपल्याकडे MT2 टर्मिनल आहे, MT1 टर्मिनल आहे, हे मेन टर्मिनल्स आहेत. म्हणजे जो लोडमधून जो वाहणारा करंट आहे तो ज्यावेळेला हा ट्रायॅक ऑन असेल तेव्हा MT2 to MT1 वाहणार आहे किंवा MT1 to MT2 वाहणार आहे. गेट हा फक्त कंट्रोलिंगसाठी आहे. त्याच्यातला जो करंट जो वाहणार आहे तो सायकलच्या कितव्या भागाला वाहणार आहे ह्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी गेट आहे. गेटचा करंट तुम्ही जर जास्त दिला तर तो अगोदरच ऑन होणार आहे, म्हणजे सायकल सुरू होण्याच्या म्हणजे सुरुवातीला, सायकलच्या सुरुवातीलाच ऑन होणार आहे. आणि जो काय आहे तो अर्धा सायकल जो आहे काय आलं की नाही तो काय करणार आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल जो आहे तो पॉझिटिव्ह हाफ सायकलचा जो भाग आहे ज्यावेळी MT2 पॉझिटिव्ह असेल, MT1 नेगेटिव्ह असेल त्यावेळेला तो त्याच्यामधून वाहणार आहे. आणि ज्यावेळेला नेगेटिव्ह हाफ सायकल असेल तर तो जो करंट आहे तो विरुद्ध दिशेला असा वाहणार आहे, म्हणजे MT1पासून MT2 असं वाहणार आहे आणि लोड करून असा तो सप्लाय जो आहे तसा वाहणार आहे. आता ह्या डायग्रॅममध्ये आपण बघूया की इथे जो आहे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे की इथे P1 हा पॉझिटिव्ह असल्याकारणाने आणि MT1 नेगेटिव्ह असल्याकारणाने हा P1 ॲक्टिवेट होणार आहे. म्हणजे हा P1 N1 P2 आणि N2 हे जे लेअर्स आहेत ते यूज केले जाणार आहेत जो MT2 आणि MT1च्या मध्ये आहेत. आता बघा इथे पॉझिटिव्ह असल्याकारणाने Pला पॉझिटिव्ह आहे आणि N हा नेगेटिव्ह साईडला आहे, म्हणजे हा जो जंक्शन आहे तो फॉरवर्ड बायस असणार आहे.
त्याचप्रमाणे एनला पॉझिटिव्ह साईड आहे, पीला आज नेगेटिव्ह साईड आहे, म्हणजे हा जो जंक्शन आहे रिव्हर्स बायस असणार आहे. त्याच पद्धतीने हा जो आहे एन टू आणि पी टूच्या मध्ये जो जंक्शन आहे तो फॉरवर्ड बायस असणार आहे, कारण पी टू पॉझिटिव्ह साईडला आहे आणि एन टू हा नेगेटिव्हला जोडलेला आहे. ओके, आता आपण इथे बघितलेलं आहे की एम टी वन हा कॉमन आहे पी टूला आणि एन टूला जोडलेला आहे, पण झालं आहे कसं की एम टी वन नेगेटिव्ह असल्याकारणाने एन टू हा ॲक्टिवेट झालेला आहे. ओके, म्हणून आपण फक्त एन टू इथे कन्सिडर केलेलं आहे एम टी वनच्या जागी. तसंच इथे जो आहे एम टी टू जो आहे, एम टी टूला इथे एन फोर पी वन आणि एन फोरला जोडलेला होता, पण हा पॉझिटिव्ह असल्याकारणाने हा पी वन ॲक्टिवेट झालेला आहे. त्याचप्रमाणे गेट जो आहे, गेट हा पी टू आणि एन थ्रीला होता, आता जो आहे तो गेट पॉझिटिव्ह असल्याकारणाने हा पी टूला जोडला गेलेला आहे, म्हणजे पी टू हा ॲक्टिवेट झाला आहे, एन थ्री इथे आपल्याला दिसणार नाही आहे. ओके, आता जो करंट इथून वाहणार आहे तो काय असणार आहे, आता हा फॉरवर्ड बायस आहे, हा रिव्हर्स बायस आहे, हा जंक्शन फॉरवर्ड बायस आहे. आता ज्या वेळेला आपण गेटला व्होल्टेज येणार, पॉझिटिव्ह व्होल्टेज येणार, तेव्हा गेट करंट जो आहे तो हा इथून पॉझिटिव्हकडून या गेटकडून या एन टूमधून या नेगेटिव्हकडे वाहणार आहे. आणि करंट जो आहे, गेट करंट जो आहे तो असा वाहणार आहे, ओके, म्हणजे हा जो पी टूकडून एन टूकडे गेट करंट वाहणार आहे, आणि त्यामुळे काय होणार आहे, कॅरियर जे आहेत, नेगेटिव्ह कॅरियर जे आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत, ते एन टूकडून ह्या पी टूकडे जाणार आहेत. आणि हा एन टूकडे पी टूकडे जाताना ते जे कॅरियर्स आहेत, इलेक्ट्रॉन जे आहेत, ह्या रिव्हर्स जंक्शन जे आहेत पी टूच्या साईडला इथे जमा होणार आहेत, आणि त्यामुळे हा रिव्हर्स बायस जो आहे, जंक्शन जो आहे, आता इथे इलेक्ट्रॉन जमा झाले आहेत, ह्या बाजूला सुद्धा इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्या बाजूला सुद्धा इलेक्ट्रॉन जमा झाल्या कारणाने हा रिव्हर्स बायस जंक्शन जो आहे, ओके, इथे जसं की आपण म्हणतोय की हा रिव्हर्स बायस असल्याकारणाने हा पूर्ण जो व्होल्टेज आहे एम टी टू आणि एम टी वनमधला व्होल्टेज ह्या रिव्हर्स बायस जंक्शन म्हणजे जे डिप्लिशन लेअर आहे त्याच्या भोवती मिळालेलं आहे, आणि त्यामुळे जे काही इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळणार आहे आणि हे ॲव्हलेंज ब्रेकडाऊनमुळे हा जो रिव्हर्स बायस जंक्शन जो आहे तो नाहीसा होणार आहे, म्हणजे फुटणार आहे तो. ओके, म्हणजे जे जंक्शन हा जो आहे हा बाद झाल्यामुळे ॲटोमॅटिकली करंट म्हणजे त्याचा रेझिस्टन्स कमी होणार आणि करंट जो आहे हा पॉझिटिव्हकडून नेगेटिव्हकडे म्हणजे एम टी टूकडून एम टी वनकडे फ्लो होणार आहे, पी वन एन वन पी टू आणि एन टू मार्फत. म्हणजे हा जो लोड करंट जो आहे तो पी वन एन वन पी टू एन टू एम टी वनकडे आणि असा तो जाणार आहे. ओके, पण त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण गेटला पॉझिटिव्ह दिलेलं आहे. ओके, इथे बघा ह्या ह्याच्यामध्ये जसं आपण म्हटलं, हा जो एम टी टू पॉझिटिव्ह आणि एम टी वन नेगेटिव्ह असताना गेटला पॉझिटिव्ह दिल्यानंतर हे कॅरियर्स जे मिळणार आहेत ते रिव्हर्स बायस जंक्शनला जे इथे कॅरियर जमा होणार आहेत ते जास्त प्रमाणात असणार आहेत कमी गेट व्होल्टेजला. म्हणजे आपण कमी गेट व्होल्टेज देऊनसुद्धा हा रिव्हर्स बायस जंक्शन जो आहे ब्रेक करू शकतो आणि ह्या म्हणजे एम टी टूमधून या एम टी वनमध्ये करंट फ्लो होऊ शकतो, हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. आता दुसरं आपण बघूया की सेम आहे एम टी टूला पॉझिटिव्ह आहे, एम टी वनला नेगेटिव्ह आहे, फक्त इथे गेटला आपण नेगेटिव्ह ट्रिगर दिलेलं आहे. म्हणजे गेटचा व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू एम टी वन हा नेगेटिव्ह आहे, म्हणजे इथे जो आहे गेटचा व्होल्टेज जो आहे एम टी वन म्हणजे गेट आणि एम टी वनमधला जो आपण काय म्हणतो की सप्लाय जो दिलेला आहे तो गेट नेगेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू एम टी वन. म्हणजे ह्या केसमध्ये काय घडणार आहे की करंट जो आहे एम टी टूकडून एम टी वनकडेच जायला बघणार आहे. ओके, ह्या केसमध्ये बघा हा पॉझिटिव्ह हा फॉरवर्ड बायस होणार आहे, जंक्शन पी वन एन वन जो जंक्शन आहे तो फॉरवर्ड बायस असणार आहे, एन वन पी टू जंक्शन आहे तो रिव्हर्स बायस असणार आहे, आणि हा जो जंक्शन आहे पी टू एन टू जंक्शन आहे तो फॉरवर्ड बायस असणार आहे, ह्याचप्रमाणे होणार आहे, काही वेगळं नाही आहे. फक्त इथे जो आहे गेट नेगेटिव्ह असल्याकारणाने एन थ्री जो आहे काय असणार आहे, एन थ्री हा ॲक्टिवेट होणार आहे कारण गेट हा नेगेटिव्ह आहे, आणि एम टी वन जो आहे त्याला गेट जो आहे सप्लाय जो आहे म्हणजे कंट्रोलिंग जो व्होल्टेज आहे त्याचा पॉझिटिव्ह दिलेला आहे. म्हणजे इथे ह्या सप्लायसाठी इथे काय होणार आहे, पी टू ॲक्टिवेट होणार आहे, म्हणजे करंट काय होणार आहे या टर्मिनल पी टूमधून एन थ्रीकडून गेटला असा करंट फ्लो होणार आहे. ओके, आणि हा जो करंट आहे म्हणजे जो काही करंट कमी असणार आहे
जरी वोल्टेज तुम्ही जास्त दिलेला असेल तरी हा करंट कमी असणार आहे आणि हा जो आहे कॅरियर जे आहेत यंत्रीकडून मिळणारे जे कॅरियर्स आहेत कारण गेट हा जे जास्त नेगेटिव नाही आहे ह्या केसमध्ये बघा हा जो आहे इथे जो मिळालेला जो नेगेटिव होता तो जास्त होता म्हणजे गेट हा जास्त तुम्हाला कॅरियर्स देऊ शकत नाही कारण तो सप्लाय जो आहे तो कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे काय होणार आहे ह्या रिव्हर्स बायस जंक्शनला मिळणारा जो आहे कॅरियर्स हे जास्त प्रमाणात नसणार आहेत म्हणून हे ब्रेकडाऊन होण्यासाठी गेटचा वोल्टेज आपल्याला जास्त द्यावा लागेल वाढवावा लागेल आणि हा त्याचा डिसअडवांटेज आहे आणि हा डिसअडवांटेज जो आहे त्यामुळे फॉरवर्ड आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे फर्स्ट क्वाड्रंट हे दोन्हीही दोघांचेही कॅरेक्टरिस्टिक्स हे जे आहेत ते फर्स्ट क्वाड्रंटला आहेत आणि ह्यापैकी आपण कोणता वापरणार आहे की MT2 पॉझिटिव्ह MT1 निगेटिव्ह असताना गेट पॉझिटिव्ह ट्रिगर जो आहे त्याचा तो ॲडव्हान्टेज ह्याच्यावर काय आहे गेट निगेटिव्ह ट्रिगरचा की इथे जे आहे कमी वोल्टेज द्यावं लागणार आहे कॅरियर जनरेट करण्यासाठी हे रिव्हर्स बायस जंक्शनला जे कॅरियर जमा होणार आहेत आणि हा ब्रेकडाऊन होणार आहे हे ह्याच्यासाठी दिला घेणार म्हणजे कॅरियरचा प्रमाण जो आहे तो ह्याच्यामध्ये जास्त असणार आहे कमी वोल्टेजला ह्याच्यापेक्षा